पोर्टल आपण तयार केली, याच्यावरती सर्व ग्रामपंचायतीच्या अधिनंतर जेवढे दिव्यांग बांधव आहेत त्यांचा सर्व डेटाबेस आपण याच्यामध्ये ठेवू द्या. जेवढे ग्रामपंचायतीमध्ये 40% वरती जे दिव्यांग आहेत त्यांचं अपंगत्वाचं टक्केवारी त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. आतापर्यंत 16,900 पाच वर्षातून एक वेळा कंपल्सरी विकलांगाचा एक मेळावा घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये जितके विकलांग आहेत त्यांना अमरावती जिल्ह्यामध्ये दिव्यांग मित्र पोर्टल याचं उद्घाटन केलेलं आहे. याच्यामध्ये असं असतं की समाज कल्याणनी एक परिपत्रक काढून 5% निधी जो काही उरतो त्याच्यामधला तो 5% निधी दिव्यांगांसाठी वापरण्यासाठी त्याचं नियोजन असतं. पण त्याचं संयुक्त प्लॅनिंग कधी झालं नाही. तर आम्ही असं आणि मागच्या 2 वर्षापासून जे सेंट्रलचे जे फंड येतात तेही येत नाही आहे. तर आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे या ॲपच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामधले जेवढे विकलांग असतील त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म्स तिथे अवेलेबल आहे आणि कोणाला आपण काय साधनं दिली किंवा कोणाला आपल्याला काय द्यायचं आहे याचं देखील त्या ठिकाणी नियोजन आहे. आणि कोणाला आपण देऊ शकलो नाही, कोणाचे रिजेक्ट त्या ठिकाणी ॲप्लिकेशन झाले आणि त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे असं एक डॅशबोर्ड त्या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. आपण 5 वर्षातून 1 वेळा कंपल्सरी आणि 1 वेळापेक्षा जास्त जेवढं होऊ शकलं तेवढं जिथे जिथे गरज पडेल तिथं एक संयुक्त आपण एक वळण लावतो आहे आपल्या जिल्ह्याला की जिल्हा परिषदमधला फंड, महानगरपालिकेमधला फंड, कलेक्टर ऑफिसमधलं जे काही नियोजन आहे ते सगळं एकत्र करून आपल्याला जे दिव्यांगांना द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण बॅटरीवाल्या गाड्या देऊ शकतो, ट्रायसायकल्स देऊ शकतो, अजून कोणी डम डेफ आहे त्यांना अजून काय लागतं आहे त्या सगळे नियोजन आपण करू शकतो. तर ह्या अनुषंगानं की कंपल्सरी वर्षातून 1 वेळा आम्ही असो नसो तर ते झालंच पाहिजे असं या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं पुढच्या काळामध्ये आम्ही नियोजनाला लागलेलो आहे. त्याच्यासोबतच डिझेबल रिहॅबिलिटेशन सेंटर्ससाठी एक वेगळी जागा आणि त्या ठिकाणी एक वेगळं लायब्ररी आम्ही करतो आहे. म्हणजे विकलांग जी मंडळी आहेत ज्यांना अभ्यास करायचा आहे, वेगळ्या वेगळ्या परीक्षांना द्यायचं आहे, त्यांना काय प्रॉब्लेम्स येत असतील तर ते त्या लायब्ररीमध्ये त्याचा उपयोग घेऊ शकतात आणि ते सगळं आमच्या म्हणजे पालकमंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या अंतर्गत ते सगळं त्याच्या कमिटी आहे त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल आणि त्या अनुषंगानं सगळ्यांना मदत देखील होईल.